जय शिवराय मित्र, आय लव्ह यू कोकण या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आम्ही अशी एक वस्तू जमिनीतून काढायला जातो आहे, त्याचं नाव आहे काटे कणक. म्हणजेच काय तर तुम्हाला सर्वांना माहिती असेल, बाजारामध्ये तुम्ही चुरण जो असतो, जो जमिनीतून आपल्याला भेटतो, जमिनीमध्ये असतो, त्याला चुरण बोलतात. चुरण असतं किंवा चिनी असतात किंवा असे झाडावर वेलींवरती आलेले गोडे करवंदे असतात, असे हे आपण जे पावसामध्ये किंवा पावसाच्या अगोदर लावून ठेवलेले असतो ना, त्याच्या या लावून ठेवलेले असतो, ते आपण ह्या मे महिन्याच्या किंवा एप्रिलच्या सीझनला आपण ना ते जमिनीतून काढू शकतो. ते चांगल्या प्रकारचे त्याचं असं एक बोलतात ना, फळ तयार झालेलं असतं खाली जमिनीमध्ये. आणि तेच असं आम्ही या ठिकाणी ते लावलं होतं, त्याला काटे कणक असं बोलतात. तो पण सेम जो चुरण वगैरे असतो किंवा चिनी असतं, गावी आपण त्याला चिनी किंवा चुरण बोलतो, तोच प्रकार आहे काटे कणक. ते आम्ही इथे लावलं होतं मुंबईच्या ठिकाणी एका ठिकाणी, तर ते आम्ही चाललो आहे आता बघायला. तर मला वाटतं झाले असणार तिथे, त्याच्यामध्ये पण त्यामध्ये उकडून आपण त्याला खाऊ शकतो. पाण्यामध्ये उकडून थोडंसं मीठ टाकून त्याला आपण खाऊ शकतो. खरोखरच एक चांगलं फळ आहे, मी दाखवतो तुम्हाला. तर गेल्या वर्षी आम्ही ते जे काटे कणक आहे ते आम्ही लावलं होतो, तेव्हा त्यावेळेस येशू होती बरोबर. तुला माहिती आहे ना कुठे लावलेलं आहे, ती जागा माहिती आहे ना? नाहीतर लावलेलं असायचं एका ठिकाणी आणि शोधत बसू आपण दुसऱ्या ठिकाणी. चल मग जाऊया आपण तिथे खोदून बघूया, भेटलं तर भेटलं आहे ना. काकांनी पण मस्त झाडाला पाणी इथून सोडलं आहे, साफसफाई पण चालली आहे इकडे काकांची. ठीक आहे, आम्ही त्या जागेवरती आलो आहे. आता बघूया जिथे आम्ही ते काटे कणक आम्ही लावली होती तिथे खाली झाले आहेत की नाही ते आपण बघूया. जर भेटले तर मग आपण ते घेऊन नंतर त्यांना शिजवूया, बघूया त्याची टेस्ट कशी लागते ती. ॲक्च्युली ही टेस्ट ना जे आपण रताळे जे असतो, रताळे आपण शिजवून खातो कशी, त्याच प्रकारचं हे पण हा प्रकार असतो. ह्याची पण वेल निघते पावसात, आता थोडा पाऊस पडला असता तर पावसानंतर याची वेल निघते आणि नंतर त्याच्या मुळामध्ये ही अशी ती त्याचे जे असतात ना फळ, ते मुळामध्ये असतं, त्याचे करवंद्यासारखं किंवा जे भुरुंबळा कसा असतो त्या प्रकारचा हे प्रकार असतो. तो आम्ही दाखवतो तुम्हाला, तो खोदतोय, खोदून बघतोय, बघूया भेटतो काय. या ठिकाणी जेवढ्या एवढ्या जागेत आम्ही लावलं होतो, मला वाटतं ह्या दगडीजवळ किंवा इथे एवढ्या एवढ्यात कुठेतरी असणार, बघूया शोधून. हाय हाय, एक आहे एक आहे, एक दिसतंय. हे बघा, एक करवंद आहे, अजून असणार दोन. एका ठिकाणी दोन दोन तीन तीन तरी लागतात ना, ग आई बोलली होती. हा इथे एकच भेटलं. हे काय आहे? हा दगड आहे. हे बघा, हा एक आहे. बरोबर आहे ना जागा?
तीन भेटले आणि हे ना मित्रांनो जास्त खाली नसतात, आपण जेवढ्या वरती लावू ना तेवढंच आपल्याला नंतर काढते वेळी पण बरं पडतं, की जास्त खाली शोधायची गरज नाही. एकच लावला होता, आम्हाला तीन भेटले. गावच्या ठिकाणी बरेच सारे भेटतात, कारण गावच्या ठिकाणी गावची जी माणसं असतात, गावची लोक असतात, हे असे पावसाच्या टायमाला असे लावून ठेवतात. मग या सीझनला, मे महिन्याच्या सीझनला किंवा एप्रिलच्या सीझनला हे काटे कणक जे आपण बोलतो ते आपल्याला भेटतात. हे बघा अशा प्रकारचे असतात. आता ह्याला आपण चांगलं धुवून शिजवूया आणि त्याची टेस्ट बघूया. बघा दिसायला सेम असे वाटतात की बटाटे आहेत. एक शरीराला खरं जे पौष्टिक आहार बोलतात ना तो हा आहे कंदमुळं. ठीक आहे, आपण शिजवून बघूया याची टेस्ट कशी आहे ती. त्याला चांगलं धुवूया पहिला, नंतर त्यांना उकडूया. उकडून झाल्याच्या नंतर आपण त्याची टेस्ट बघूया. हे बघा कसे भिजल्यानंतर एकदम मस्त साफ भेटले आहेत त्यांना. आता त्यांना उकडूया. हे बघा कसे दिसतात, बटाट्यासारखेच आहेत. काकी आता त्यांना उकळत आहेत. किती टाइम लागेल काकी आता उकडायला यांना? अर्धे तास. उकळले की सांगा. मित्रांनो हे चांगल्या प्रकारे शिजलं आहे. बघा आपण याला चांगली शिजवून घेतली आहे. आता ह्याच्यावरचं ही साल आहे, ही साल काढायची आणि आपण खायचं. आणि हे खाल्ल्याने ॲक्च्युली मित्रांनो हे शरीराला खूप उपायकारक पण आहे. याच्यामुळे आपला जो शरीराचा ब्लड प्रेशर किंवा रक्ताचा जो दाब असतो तो व्यवस्थितपणे राहायला हे काम करतं. ॲक्च्युली हा प्रकार जो आहे जे आपण रताळे वगैरे किंवा असतात तोच प्रकार आहे हा. ठीक आहे, आपण टेस्ट करून बघूया याची. बघूया कशी टेस्ट आहे. पुरं सोलायला लागेल पहिल्यांदा. चांगले शिजले आहेत. सोलायचं पूर्ण. हा हा मस्त हो काका. एक नंबर. लय भारी. वा वा एक नंबर.
मित्रांनो, अशा प्रकारचे हे जे जमिनीतून आलेले हे फळ आहेत, पडलं तरी सोडणार नाही, ह्याला काटी कणक बोलतो आपण त्या ह्याला. आणि अशाच प्रकारचे जमिनीतून ते सुरण वगैरे पण येतात, सुरण असतात. परत पावसामध्ये आपण गोडे करवंदे लावतो, ते करवंदे पण खायला एकदम करवंद्याची पण टेस्ट चांगली असते. चिनी पण भेटतात, है ना, भुरमुळे मिळतात, चिनी मिळतात, भुरमुळे माहिती आहे हो. भुरमुळ्याच्या शेंगा पण चांगल्या लागतात, कोवळ्या शेंगा असतात, त्या पण चांगल्या येतात, त्या पावसामध्ये येतात. आणि ह्या टायमाला जर भुरमुळ्याचे वेल जर कुठे दिसली ना, कुठल्या आघाड्यावर किंवा कुठल्या बांधावर, आणि खोललं, ते जमिनीतून खोदून काढलं त्याचं कंदमूळ ना, खूप टेस्टी असतं. तसंच हा पण प्रकार आहे काटी कणक, हे पण खायला खूप चविष्ट आहे. आणि आपल्या शरीराला ह्याचं कुठलंही अपायकारक नाही, उलटं उपायकारकच आहे. आपल्याला डायबेटिक्सपासून खूप उपाय देतो हा जे काटी कणक जे आहे ते. वा वा, एक नंबर. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हा तुमची प्रतिक्रिया मला कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही कोण नवीन हा व्हिडिओ बघत असाल, तर माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत येण्यासाठी माझ्या आय लव यू कोकणला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.